उल्हासनगर मध्ये एका शुल्क कारणावरून एकाची हत्या केल्याची घटना घडली आहे। 3 ते 4 जणांच्या टोळीने मारहाण केली आहे। या मारहाणीमध्ये इस्माचा जागीच मृत्यू झालाय। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। उल्हासनगरच्या सेक्शन 4 मध्ये एका वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। 15 जुलैच्या रात्री राजेश कुकरेच्या नावाच्या व्यक्तीला काही लोकांनी बेदम मारहाण केली होती। वृद्ध व्यक्तीने फोन करून आपल्या मुलाला सांगितले की काही लोकांनी त्याला मारहाण केली आहे, त्यामुळे त्याला खूप त्रास होत आहे। काही वेळातच कुकरेच्या यांचा मुलगा तरुण कुकरेच्या घटनास्थळी पोहोचला। चिखलात बुडालेले वडील राजेश यांना मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना KM रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी बाळा उर्फ समीर गायकवाड, गौरव गोदिया, मनीष बिहारी दुसेजा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। धक्काबुक्कीवरून तिन्ही आरोपी आणि मयत यांच्यामध्ये वादावादी झाल्याचं सांगण्यात येत आहे। त्यानंतर आरोपींनी वृद्धाला बेदम मारहाण केली। उल्हासनगर शहरामध्ये सध्या गुन्हेगारीचा आलेख उंचावत आहे। शहरात अंमली पदार्थाचे व्यसनी आणि गुन्हेगारांचा वावर असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच पोलीसही त्रस्त आहेत। किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर।